ओम हनुमते नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बजरंगबली श्री हनुमान मानले जाते की मंगळवारच्या दिवशी हनुमानाचे दर्शन घेतल्याने सर्व समस्या दूर होतात। तसेच हनुमान हे भक्तांच्या भक्तीला शीघ्र प्रसन्न होणारे आहेत। परंतु सध्या सर्व मंदिरं बंद आहेत, अशात मंत्र जपातूनच त्यांचे दर्शनाचे पुण्यफळ लाभेल। आणि त्यासाठी आज आपण मंगळवारच्या दिवशी कोणता मंत्र म्हणावा किंवा कोणता मंत्र ऐकल्यानेही श्री हनुमान यांच्या दर्शनाचे पुण्यफळ लाभेल, तसेच आपल्या जीवनातील समस्त दुःख अडचणी बाधा दूर होतील। चला मग जाणून घेऊया तो दिव्य मंत्र। मित्रांनो, हनुमान हे चिरंजीवी भक्तांचे संकट निवारण करणारे आहेत। मानले जाते की जो कोणी खऱ्या श्रद्धा व भक्तीने श्रीराम व हनुमान यांचे पूजन करतो, त्यांचे स्मरण करतो, त्यांची भक्ती करतो, त्यावर सदैव श्री हनुमान यांची कृपा राहते व त्याच्या जीवनातील सर्व कष्ट संकट बाधा मंगळदोष शनिदोष दूर होतात व मनुष्य सुखी होतो। मंगळवारचा दिवस हा श्री हनुमान यांचे स्मरण व नामजप यासाठी शुभ मानला आहे। त्यामुळे आपण या दिवशी हा एक मंत्र म्हणणे शक्य न झाल्यास ऐकला तरी श्री हनुमान दर्शनाचे पुण्यफळ प्राप्त होतात। तसेच हनुमानाचे स्मरण नामजप हे ग्रह मन कर्म विचारांच्या दोषांना दूर करून सुख व शांती प्राप्ती करून देणारा मानला गेला आहे। त्यामुळे या दिवशी कमीत कमी 2 मिनटं किंवा 108 वेळेस हा मंत्र म्हणावा किंवा ऐकल्याने याचे पुण्यफळ लाभतात। तर हा मंत्र नेमका कसा म्हणायचा, तो मंत्र कोणता आहे ते जाणून घेऊया। तर हा मंत्र म्हणण्याआधी घरी पूजास्थळी श्री हनुमान यांचे पूजन करावे, त्यांच्यासोबत श्रीराम यांचे देखील पूजन करायचे आहे, त्यांना त्यांची प्रिय सामग्री अर्पण करायची आहे, तसेच त्यांना नैवेद्य म्हणून गुळपोटाने अर्पण करावे। त्यानंतर आसनावर बसून शांत व एकाग्र मनाने आपल्याला हा हनुमान गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र आहे ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात। हा मंत्र आपल्याला 108 वेळेस आपण ऐकूही शकता, तसेच हा मंत्र म्हणायचा देखील आहे। मानले जाते की या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की हा मंत्र नियमित 3 वेळा जप केल्यास आपल्या सर्व सभोवतालच्या सर्व नकारात्मक शक्ती शत्रुपीडा ग्रहपीडा बाधा दूर होतात, त्यापासून आपले रक्षण होते। हा मंत्र सूर्योदयापासून ते सूर्यास्तानंतर 1 तासापर्यंत आपण हा मंत्र जप करू शकता। रात्रीच्या वेळेस हा मंत्र जप करायचा नाही। फक्त आपण जेव्हा मंत्र जप करणार त्यावेळेस आपले मन हे विचलित होऊ द्यायचे नाही, एकाग्र मनाने व शांत मनाने हा मंत्र जप करायचा आहे। तसेच मंत्र जप करत असताना शुद्धतेचे व पावित्र्याचे देखील आपल्याला ध्यान ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे मंगळवारच्या या शुभ दिवशी आपण श्री हनुमान यांना प्रसन्न करणारा हनुमान गायत्री मंत्र नक्कीच म्हणायचा आहे। अशा ही आजचा ही माहिती आपल्याला आवडली असेल, आवडल्यास लाईक करा, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा। डिशो पण खूप खूप धन्यवाद।